नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई रमेश बोदडे यांच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील महापे हनुमाननगर येथे साजरा करण्यात आलेल्या या जयंती उत्सवानिमित्त भीमराजा या भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आहे कोणाच आपल्या बाबांचं योगदार झालं तुझ्या बोदडे यांच्या वतीनं मागील 25 वर्षांपासून हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. अशा या जयंती महोत्सवास आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहळ, मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे, खासदार रामदास आठवले यांचे पीए प्रवीण मोरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, युवक अध्यक्ष यशपाल ओहळ, नवी मुंबई मनपाचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, आरपीआय माथाडी आघाडीचे फैयाज शेख, आरपीआयच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा शशिकला जाधव, नवी मुंबई सरचिटणीस नंदाताई गायकवाड यांच्यासह आरपीआयचे विविध पदाधिकारी
पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं बाबांचे अनुयायी उपस्थित होते. यावेळी चंद्रमणी जाधव लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना या पुस्तकाचं वितरणही करण्यात आलं. दिग्विजय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 133वा जयंती महोत्सव आपल्या वस्तीमध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि जगामध्ये साजरा होत आहे. ज्या महामानवानं आपल्या समुदायालाच नव्हे परंतु जगाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुक्तीचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला. मुकी माणसं बोलू लागली हाच त्यांच्या जीवनाचा संदेश होता. व्हॉइसलेस पीपल नाव दे आर स्पीकिंग हा एक केवढा मोठा संदेश या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला. आणि अशाच मुख्य असणाऱ्या समाजाचे मूक नायक बाबासाहेब बनले आणि खऱ्या अर्थानं आजच्या धावत्या जगामध्ये बाबासाहेब अधिक अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचू लागलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त गोरगरिबांचाच प्रश्न सोडवला असं नाही, बाबासाहेबांनी इथल्या एकूणच देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जशी दिशा दिली तशा अर्थानं खऱ्या अर्थानं प्रगतिशील भारत देश उभा करण्यासाठीचे खरे ते महानायक आणि राष्ट्रनिर्माते झाले. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्हा सगळ्यांना लहान थोर मोठ्यांना गोर गरीब अगदी मोठ्या धनिकांना सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो. कारण की आपल्याला या ठिकाणी अगदी काही दिवसापूर्वी 1 एप्रिलला रिझर्व्ह बँकेचा ज्यावेळेस त्यांचा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात जेव्हा आम्ही सामील झालो तेव्हा एवढ्या मोठ्या देशपातळीची अर्थव्यवस्था सुरू करणाऱ्याच्या पाठीमागचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी एक अर्थतज्ञ म्हणून दिला होता. त्यामुळं रोज अन रोजच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रगल्भ आणि समाजाला दिशा देणारे जे ठरत आहेत अशा जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालो. खास करून तरुण पिढीनं आणि मुलांनी बाबासाहेब अंगीकारले पाहिजे, ते अंगीकारत आहेत. भविष्य काळामध्ये निश्चितपणानं हीच तरुण पिढी बाबासाहेबांचे विचार ज्या पद्धतीनं जाटके पार पोचलेले आहेत ती प्रगतीपथावर जातील आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा विचार ते पुढे घेऊन जातील. तीच परिवर्तनाची खरी भविष्यातली नांदी आहे एवढं या ठिकाणी बोलतो. सर्वप्रथम आमच्या ज्येष्ठ बंधूंनी शुभेच्छा दिल्या आहेत, परंतु त्याने आता जे विचार सांगितले आणि माझ्या हातात एक पुस्तक दिलं त्याच्या बऱ्याचशा बाबासाहेबांच्याबद्दल लेख आम्ही वाचलेले आहेत. माझ्या वडिलांच्यामुळं, माझे वडील स्वतंत्र सेना असल्याकारणाने, आजोबा स्वतंत्र सेना असल्याकारणाने बाबासाहेब आणि आमचं नातं हातूट होतं. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की बाबासाहेबांना डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या. डोक्यात घ्या म्हणजे आमच्या लोकांनी काय केलं, आरत्या केल्या, डॅन्स केले, नाच केले, हे केलं, रामनवमी करत राहिले, पण त्याचा उद्देश काय झाला नाही. तर बाबासाहेबांना डोक्यावरपेक्षा बाबासाहेब डोक्यात घ्यावं, त्याचे विचार आत्मसात करावे, का ते विचार आपल्या देशासाठी, मानव जातीसाठी, गोरगरीसाठी गरजेचे आहेत एवढं तुम्ही सांगेन. धन्यवाद. अतिशय शुभ असा कार्यक्रम आमच्या नवी मुंबई जिल्ह्याचे महिला आघाडीचे अध्यक्ष यांनी हा आयोजन केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्मदिवस आहे तो संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये नोंद असा जन्मोत्सव साजरा होतो. आज गेले आशिया खंडातल्या बहुतांश देशामध्ये आजच जयंती केली जाते आणि भारतात तर सगळ्या गल्लीवळात जयंती होतेच, पण त्याच्या पलीकडे आम्ही जनतेलाही आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला घडवण्यासाठी, या देशाची संविधान लिहिण्यासाठी जो अभ्यास केला आहे त्यापर्यंत ज्याप्रमाणे आपण उत्सव साजरा करतो त्या पलीकडे जाऊन बाबासाहेब जनतेवर एवढं प्रेम केलं होतं, एवढं पुस्तकावर प्रेम केलं होतं, आपणही पुस्तकावर प्रेम करून ह्या देशाची प्रगती करता कराल हीच अपेक्षा आम्ही बाळगतो जयंतीनिमित्तानं. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या जे विचार आहेत त्या पुस्तकातून आम्ही लोकांना पोहोचवण्याचं काम करतो. तर हा उत्सुप्त कार्यक्रम आहे, या जयंतीच्या माध्यमातून लोकांना विचार प्रबोधन झाले पाहिजे हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानिमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिलाताई बोदोडे आणि रमेशजी बोदोडे यांच्या वतीने अनेक वर्षापासून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम होत आहे. याही वर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात त्यांनी साजरा केलेला आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धरामजी होळसाहेब होते, महेशजी खरे साहेब जिल्हाध्यक्ष ते उपस्थित होते आणि इथं भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे. ताईंच्या माध्यमातून सर्व जाती धर्माची लोकं ह्या कार्यक्रमाला
आवर्जून उपस्थित राहतात. स्थानिक नगरसेवक हे कार्यक्रमात आले होते. मोठ्या प्रमाणात महिलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे इथं केलेला आहे. त्याबद्दल मी ताईंचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मी सर्वांना, भारतवासियांना, नवंबरवासियांना शुभेच्छा देतो. 25 वर्ष झाले मी जयंती करते वर्षाप्रमाणे. आणि आमचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब, श्रीमताई आठवले, आमचे महेश खरे जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष वडसाहेब, आमचे मराठी आघाडीचे अध्यक्ष मिर्जे साहेब आणि माझ्या सर्व महिला हे आल्याबद्दल मी त्यांना आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.